साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व युरिक ऍसिडच्या समस्यांपासून अवघ्या 15 दिवसात पूर्णपणे सुटका करा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजचा उपाय म्हणजे अगदी कमालीचा उपाय, अगदी नवीन उपाय। उपाय बघून तुम्ही स्वतः म्हणाल की आज तर कमालच झाली, अगदी साधा सोपा परंतु अत्यंत नॅचरल आणि फायदेशीर उपाय दाखवला। तर आजचा उपाय म्हणजे आपल्या शरीरात जर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असेल तर या युरिक ऍसिडच्या समस्यांपासून सुटका करून देण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि साधा उपाय ठरणार आहे। शरीरात जर युरिक ऍसिड वाढले तर यामुळे जॉईंट पेनचा त्रास होतो आणि याबरोबरच जी आपली हाडे आहेत ती आतमध्ये आपल्याला टोचत आहे असे आपल्याला वारंवार वाटत असते। याचे कारण म्हणजे आपल्या शरीरात वाढलेले अतिरिक्त युरिक ऍसिड। तर युरिक ऍसिड म्हणजे काय, तर आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित पचत नाही, हे न पचलेले जे अन्न आहे ते शरीरात तसेच साठून राहते आणि खराब होते व ज्या ज्या ठिकाणी हे साचले आहे त्या त्या ठिकाणी युरिक ऍसिड तयार होते आणि यामुळेच जॉईंट पेनचा त्रास होतो व यामुळे भयंकर वेदना देखील होतात। तर अशा या वेदना होऊ नये व युरिक ऍसिड हे सहजतेने शरीरातून बाहेर पडावे यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि शरीरातील युरिक ऍसिड कमी करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर एक तांब्या भरून कोमट पाणी अनाशा पोटी पिऊन घ्यायचे आहे। यामुळे काय होते, शरीरात जे अडकलेले अन्न असेल ते आपल्या शरीरातून बाहेर निघते आणि यामुळे आतून शरीर स्वच्छ राहते व या ज्या युरिक ऍसिडच्या समस्या आहेत या आपल्याला होत नाही। परंतु जर तुम्हाला युरिक ऍसिडच्या समस्या झालेल्या असतील तर याकरता 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहे। कांदा बघून तर तुम्हाला आश्चर्यच वाटले असेल परंतु कांद्यामुळे शरीरातील युरिक ऍसिड खूप झटपट कमी होते, कारण कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फोलेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशी बरीच पोषक तत्व आहेत जी युरिक ऍसिड कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात। तर 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घ्यायचे आहे व चिरून घेतलेला कांदा मिक्सरमधून पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचा आहे आणि वाटलेल्या कांद्याचे रस तयार करून घ्या। हे बघा, याप्रमाणे येथे मी रस तयार करून घेतलेले आहे आणि पाणी न टाकल्यामुळे 2 कांद्यांचे फक्त एवढेच रस तयार झाले आहे। आणि हे जे तयार झालेले रस आहे यामध्ये कुठलाही पदार्थ न टाकता हे सकाळी ताजे तयार करून घ्यायचे आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तांब्याचे पात्र घेऊन यामध्ये नॉर्मल पाणी टाकायचे आहे व हे रात्रभर असेच झाकून ठेवून द्यायचे आहे। आणि सकाळी उठल्यानंतर प्रथम हे तांब्याच्या पात्रातील तांब्या भरून पाणी अनाशा पोटी पिऊन घ्यायचे आहे आणि यानंतर हे रस पिऊन घ्यायचे आहे। आणि हे रस पिल्यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये। असे जर फक्त तुम्ही 15 दिवस जरी केले तर 15 दिवसातच तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळेल, इतका फायदा तुम्हाला यापासून नक्कीच जाणवणार आहे। आणि तुम्ही पुढे देखील हा उपाय करू शकतात, यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।